झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये कोण सिक्सर किंग ठरेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। युसुफ पठाण, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर या बिग हिटर्सकडून मोठ्या आशा होत्या, मात्र ख्रिस गेल आणि केविन पीटरसननं भारतीय क्रिकेटपटूंना मागे टाकत सध्या या रेसमध्ये आघाडी घेतली आहे। Well, I'm standing right here at the beautiful DJ console. A big shot there. Rowe, beaten the ball before. Oh, that's a good strike. That's a tremendous blow. Down the wicket. Shot. What a shot. आयपीएल मध्ये उत्तुंग सिक्सर्स पाहायला क्रिकेट प्रेमी स्टेडियम मध्ये मोठी गर्दी करत असतात। त्यातच बिग हिटर क्रिकेटपटूंची बॅटिंगची ट्रीट पाहायला मिळणार हा उद्देश। आयपीएल मध्येही मोठमोठे सिक्सेस मारण्याची अनोखी रेस सध्या क्रिकेटपटूंमध्ये रंगली आहे, मात्र भारताच्या या T20 टुर्नामेंटमध्ये सिक्सर किंगच्या रेसमध्ये परदेशी क्रिकेटपटूंचा आज बोलबाला आतापर्यंत दिसून आलाय आणि यात प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल तो वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि इंग्लंडच्या केविन पीटरसनचा। स्फोटक बॅटिंग आणि उत्तुंग सिक्सेस यासाठीच गेल क्रिकेट विश्वात ओळखला जातो, तर पीटरसनची ओळखही काहीशी अशीच आहे। या दोघांनीही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सिक्सर किंगच्या रेसमध्ये मोठी चुरस निर्माण केली आहे। बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या ख्रिस गेलनं 4 मॅचेसमध्ये 15 सिक्सेस मारत या रेसमध्ये आघाडी घेतली आहे, तर चेन्नई सुपर किंग्स प्लेसेस या सीझनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरलाय। त्यानं 12 सिक्सेस लगावत दुसरं स्थान पटकावलंय। दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या केविन पीटरसननं केवळ 3 मॅचेसमध्ये 11 सिक्स लगावत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे। भारतीय क्रिकेटपटूंनी टूर्नामेंटच्या सुरुवातीलाच क्रिकेटप्रेमींची निराशा केली आहे। वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर, युसुफ पठाण, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना टीम इंडियाचे हे बिग हिटर्स। या क्रिकेटपटूंकडून उत्तुंग सिक्सेसची अपेक्षा चाहत्यांना नेहमीच असते, मात्र आयपीएलच्या 5व्या सीझनमध्ये हे क्रिकेटपटू सिक्सर किंगच्या रेसमध्ये मागे राहिले। गेल आणि पीटरसननं या रेसमध्ये आतापर्यंत बाजी मारली आहे, मात्र जसजशी टूर्नामेंट पुढे जाईल तेव्हा सिक्सर किंगच्या सिंहासनावर कोण विराजमान होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। झी 24 तास साठी वृषाली देशपांडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।